फल जर काय असेल तर आजच्या दिवशी आहे. परमार्थ मानासाठी नाही, परमार्थ अन्य गोष्टीसाठी नाही, परमार्थ केवळ मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी तो जगद्गुरु तुकोबारांनी मिळवला. आणि शेवटच्या क्षणाला महाराजांचे शब्द याच साठी केला होता शेवटचा दिवस व्हावा अशा विजयाच्या प्रभावावर. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतलेली आहे. अशा दोनही पूर्व कालामध्ये आपला हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं तुम्ही मला बोलवलेलं आहे. बाकी काही फार उहापोह मी करत नाही. आमचा असाही अनुभव झालेला आहे की जर गावातल्या लोकांचं वर्णन केलं नाही तर तिथं कुणा तारीख मिळत नाही. पण तेही आम्ही स्वीकारतो, तेही आम्ही मान्य करतो. कारण काही तत्व काही मंडळीनं मान्य केले पाहिजेत. आपल्या समोर जो अभंग मानलेला आहे तो अतिशय गोड संतपर प्रकरणातला हा अभंग आहे. आणि या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करतात, या अभंगातून तुकोबाराय भक्तांचं वर्णन करतात, या अभंगातून तुकोबाराय वैष्णवांचं वर्णन करतात. कारण हे दोन चारही जे शब्द आहेत ना हे सगळे समान अर्थी शब्द आहेत. वैष्णव भक्त संत हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. या अभंगात जरी संत भक्त शब्द आला असला तरी हे वर्णन वैष्णवाचं आहे, हे वर्णन साधू पुरुषाचं आहे, हे वर्णन वारकऱ्याचं आहे. आणि काय वर्णन केलं तुकोबारांनी, भक्ताचे दोन प्रकार असतात, एक सिद्ध भक्त आहे आणि एक साधक भक्त आहे. या दोनही भक्तावर जाणार वर्णन जाणार लक्षण जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. या अभंगाची विशेषता अशी आहे, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी दोन विशेष सांगितले. कोण वैष्णव आहे, कोण भक्त आहे. तुकोबारांचं लक्षण सांगत असताना पहिला शब्द जगद्गुरु तुकोबारांच्या मुखातून बाहेर पडला, उदास. बरेच लोकांना आम्ही विचारतो या अभंगाची गमत अशी झाली हो. बऱ्याच लोकांना विचारतो काम करून झुकलो नाही शास्त्री महाराज, तुम्ही अभंग पाठ नाही केला का. अरे तुला पाठ काय, तुला जन्म नव्हता झाला तेव्हा सगळे पाठ केलं नाही. तुला काय काय सांगायचं, ते बावट कोणाच लक्ष नाही. उदासीन ही अंतकरणातून लागते. हा एक विशेष भक्ताचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विशेष भक्ताचा आहे की त्या भक्ताच्या अंतकरणातले मनातले चित्तातले बुद्धीतले आशारूपी जो पास आहे तो पास विरुद्ध झालेला आहे. दोन विशेष पहिल्या चरणात सांगितले. आणि दुसऱ्या चरणात विशेष सांगत असताना भक्ताचा तुकोबार सांगतात त्या भक्ताचा त्या वैष्णवाचा त्या वारकऱ्याचा एकच विषय झालाय, तो म्हणजे फक्त देव. आणि देव विषय झाल्यामुळे त्याला जन आवडत नाही, देव विषय झाल्यामुळे त्याला धन आवडत नाही, देव विषय झाल्यामुळे माता आवडत नाही, आणि देवच विषय झाल्यामुळे त्याला पिता सुद्धा आवडत नाही. दुसऱ्या चरणामध्ये दोन विशेष सांगितले. तिसऱ्या चरणामध्ये असं सांगितलं की सर्वस्वाचा त्याग का साधूने केला, भक्ताने केला, वैष्णवाने केला, याचा अंत्यकाल कसा होणार. जगद्गुरु तुकोबारांना त्याची चिंता तू करू नकोस. निर्वाणी गोविंद, निर्वाणी शब्दाचा अर्थ आहे.